आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे व वाटेगाव सुरूळ शाखेप्रमाणे कारंदवाडी युनिटमध्येही वीज निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन पी आर पाटील यांनी दिली आहे. ऑफ सीझनमध्ये कारंदवाडी युनिटमधील शुगर हाऊसच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये कारंदवाडी युनिट कार्यस्थळावर 2,25,000 क्विंटल साखर ठेवण्याच्या क्षमतेचे अद्ययावत गोडाऊन बांधले आहे. या गोडाऊनचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य कसबे डिग्रस सेवा सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक बाळासो मासुले सौ रजनी मासुले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कारंदवाडी युनिटमध्ये उत्पादित 1,73,210 11 साखर पोत्यांचे पूजनही करण्यात आलं. यावेळी संचालक प्रदीप कुमार पाटील, विराज शिंदे, श्रेणी कबाडे, दिलीपराव पाटील, माणिक शेळके, दादासो मोरे आदी प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेचं पूजनही करण्यात आलं. या समारंभास माजी संचालक रमेश हाके, त्याचबरोबर अण्णासो सायमोते, स्वप्नील नरवडे, अशोक चव्हाण, रमेश वाले, सुनील फराटे, रावसाहेब दळवी, विलास राड, भाचंद्र कांबळे, दिनकर पाटील, रघुनाथ जाधव, प्रशांत मालगावे, एस डी सुधाकर पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.